जिंतूर शहरामध्ये एक निर्णय घेण्यात आला होता की एक दिवस आड करून भाजी मार्केट व किराणा दुकान उघडण्यात येतील, त्यामुळे आज जिंतूर शहरामध्ये सगळं पॅनिक झालंय आणि लोकांनी खूप मोठी गर्दी केली खरेदीसाठी। म्हणून आज आम्ही नगरपालिकेचे सीओ, जिंतूर पोलीस स्टेशनचे पीआय गोरबान आणि आम्ही सगळे ह्या जिंतूर शहरातील सर्व पत्रकार बांधव, सगळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, सर्व सहकारी यांनी आज निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सगळे भाजी फळ विक्रेते आपले स्टॉल मांडू शकतील। तेही 3 ठिकाणी, गर्दी एकाच ठिकाणी होऊ नये म्हणून 3 वेगवेगळ्या ठिकाणी भाजी मंडई आपण चालू करणार आहोत। त्याचबरोबर किराणा दुकान सुद्धा सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दररोज सर्वांसाठी उघडं राहणार आहे। म्हणून जिंतूर शहर व ग्रामीण या सर्व माझ्या प्रियजनांना मला कळकळीची विनंती करायची आहे की आपण गर्दी करू नका विनाकारण। आणि मी बघितलं आज की बऱ्याचशा महिला आपले 2-2, 3-3 मुलं सुद्धा सोबत घेऊन आलेले, तर असे लहान मुलांना सुद्धा सोबत आणू नका। वयोवृद्धांनी तर घराबाहेर निघूच नये आणि घरातील एखादी व्यक्ती ह्या गरजेच्या वस्तू आणण्यासाठी बाहेर आली तर तेच सोयीचं होईल। मग प्रत्येकाने विनाकारण घराच्या बाहेर निघणं टाळावं आणि दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत ही सगळे किराणा दुकान भाजी मार्केट सगळं काही उघडं राहणार आहे। त्याचबरोबर तोंडाला रुमाल मास्क प्रत्येकाने कंपल्सरी लावला पाहिजे। आज मी बघितलं कुणीही कसलीच खबरदारी घेतलेली नाहीये आणि 11 वाजेनंतर कुणी घराबाहेर पडलेलं दिसू नये ही विनंती करते। स्वच्छ हात धुणे, सतत हात धुणे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। सोशल डिस्टन्सिंग ठेवणे म्हणजेच 1 मीटर 2 मीटरचं अंतर एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत असलं पाहिजे। आणि त्याचबरोबर की 2-व्हीलरवर फिरणारे हौशींची संख्या सुद्धा खूप मोठी आहे, त्या सगळ्या लोकांना मला विनंती करायची आहे की पोलीस प्रशासनाला त्यांचा दंडा वापरण्याची वेळ येऊ देऊ नका। म्हणून विनाकारण 2-व्हीलरवर कुणीही घराबाहेर पडता कामा नये, नाहीतर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल। डन भरे न्यूज अपडेटे सारू सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करो। रोजाना न्यूज अपडेट के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करें।